या सगळ्या मंडळींना म्हणतो तुम्ही खुशाल जा, लाज लज्जा अजिबात ठेवू नका. ना मैं खाऊंगा और खाने दूंगा. अरे लेका नुसता घोषणा करू नको. ज्यांनी खाल्ले त्याचे कागदपत्र कोर्टाला का सादर केले नाही याचा पहिल्यांदा खुलासा कर. हाताच्या बाहेर परिस्थिती जायला लागली तर तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. बंधू आणि भगिनो, मंचकावरती उपस्थित डॉक्टर गजबे त्याच्याचबरोबर डॉक्टर धैर्यवान फुंडकरजी ज्यांनी आपल्यासमोर आत्ता असताना मनोगत व्यक्त केले, अशा असणाऱ्या निशाताई जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष डॉक्टर किशोर राणी, इतर सगळी मंडळी, सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनींनो, वर्ध्यातली असणारी ही सभा आपण त्याला असणारं एक नाव दिलंय, महाएल्गार असं आपण नाव ह्या ठिकाणी दिलेलं आहे. या सभेला नाव देण्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे याचं कारण की एका बाजूला दडपशाही चालली, धैर्यवान फुंडकर हे असणाऱ्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीमध्ये बोलवलेल्या बैठकींना हजर राहतात, वंचितच्या वतीने हजर राहतात आणि त्यांना निरोप येतो काँग्रेस पक्षाच्या वतीने की तुम्हाला अशोक चव्हाणांशी बोलायचं आहे. आणि आपण काय बघतोय तर अशोक चव्हाणच गायब. आता त्यांनी बोलायचं कोणाशी? हे दडपशाहीचं जे धोरण आहे, इलेक्शन लागेल लागेपर्यंत अजून वाढेल. आपण काही नावं सोशल मीडियावरती ऐकतोय, मध्य प्रदेशमधली आहेत, महाराष्ट्रातली आहेत, ते बीजेपीच्या खेम्यामध्ये जाणार आहेत. मी या सगळ्या मंडळींना म्हणतो तुम्ही खुशाल जा, लाज लज्जा अजिबात ठेवू नका. पण कुटुंबाला जेल जाण्यापासून वाचवा. जे काय आरएसएस बीजेपीचं सरकार आहे, धमकवते, ब्लॅकमेलिंग करते, की तुम्हाला तर आम्ही पकडू, आमच्याकडे आला नाही तर आम्ही तुम्हाला आम्ही पकडू, जेलमध्ये टाकू, पण तुमच्या सोबतीला तुमचं कुटुंबही असेल हे लक्षात घ्या. म्हणजे कुटुंबालाही पकडल्या जाणार अशी परिस्थिती आहे. कुणालाही वाटत नाही की आपलं कुटुंब याला कायम स्वरूपही पोलिसांनी पकडले हा शिक्का मोर्बत व्हावा.
आणि म्हणून मी म्हणतो जा, खुल्या दिलाने जा, खुल्या मनाने जा, पण जाताना एक निश्चय करा, आणि तो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला लोळवल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय आपण त्या ठिकाणी करतो. भारतीय जनता पक्षातले आरएसएसचे काही निष्ठावंत म्हणतात, प्रकाशराव आमचे आश्चर्य दिवस वाईट आले, मी म्हटलं वाईट कसे आले, वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे, ते म्हटले बरोबर आमची वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे, पण खुर्च्या आमच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. सत्ता वरती आहे आणि सत्ता खाली आहे, पण खुर्च्याच नाही आहेत, ते दुसरे जणच पळवत आहेत अशी परिस्थिती. तर मी त्यांना विचारलं डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा. मी त्यांना म्हटलं डोक्यामध्ये काय चाललंय तेवढं सांगा. ते म्हटले अजून तुमच्या सभा मोठ्या होऊ द्या. म्हटलं आमच्या सभा मोठ्या होतील पण त्याच्याने तुम्हाला काय. इशाऱ्यामध्ये म्हणतात आगे आगे देखो क्या होता है. म्हटलं तुमचा इशारा माझ्या लक्षात आला, जे गेलेत आणि ज्यांना उमेदवार मिळणार त्यांचं काही खरं नाही असं मला त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात झाल्यासारखी त्याची परिस्थिती होईल की काय अशी शंका आहे. म्हणजे जो गेला तो राग घेऊन गेलाय, तो राजीखुशीने गेलेला नाही. कुटुंबाला जेलमध्ये टाकेल, कुटुंब जेवणमध्ये जाऊ नये म्हणून तो असणारा पक्षांतर करतोय. आणि दुसऱ्या बाजूला जो ओरिजिनल वर्कर आहे, ज्यांनी हे सगळं उभं केलंय, तो असणारा म्हणतोय वरची सत्ता आली आणि खालची सत्ता आली पण मीच उपाशी राहिलो अशी परिस्थिती आहे. वरची सत्ता आली खालची सत्ता आली मीच उपाशी राहिलेलो आहे, आता ह्याला आग मीच लावल्याशिवाय राहणार नाही हे असणारा लक्षात. ही परिस्थिती त्या सर्वेक्षणकर्त्याला दिसत नाही. जे सर्वेक्षण आले मोदी म्हणतात आहेत मी 400 जागा घेऊन येईन, आम्ही मोदीला म्हणतोय 150 जागा आणून दाखव आजच्या परिस्थितीमध्ये. दीडशे जागा तू आणून दाखव. आणि म्हणून मित्रो एका प्रकारचं भीतीचं वातावरण, दमदाटीचं वातावरण याची सुरुवात झाली. पासून ते 2024 या कालावधीमध्ये किती भारतीय कुटुंब हे नागरिकत्व सोडून गेले याची आपल्याला माहिती असली पाहिजे.
मोदीला थेट मी असं आव्हान देतो, आम्ही जे आकडे सांगतो ते खोटे आहेत का ते सांगा. आम्ही जे आकडे सांगतो ते खोटे आहेत का त्या ठिकाणी सांगा. 24 लाख कुटुंब, 24 लाख कुटुंब हे भारताचं नागरिकत्व सोडून गेले की ज्यांची स्थावर मालमत्ता, की ज्यांची स्थावर मालमत्ता ही 100 कोटीच्या आसपास होती. हे खोटं असेल तर सांगा. आणि या 24 लाख कुटुंबामध्ये मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, की ज्यांच्या विरोधात इथे प्रचार चाललाय की हे धर्म स्वतःचा वाढव. हे धर्म स्वतःचा वाढवतात. हे 24 लाख कुटुंब जी आहेत हे सगळे हिंदू आहेत हे आपण सर्व लक्षात घ्या. आणि यांचाच प्रचार आहे की हिंदूंचं सरकार आलं पाहिजे. इथला व्यापारी जो आहे त्याला आगाह करतो त्याला चेतावणी देतो की आता सर राजकीय नेत्यांचा नंबर लागलाय, दाढी घालण्याचा, त्यांचा नंबर संपला आणि पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आलं तर तुमचा नंबर आहे एवढं लक्षात घ्या. व्यापाऱ्यांचा नंबर आहे, तुम्ही आता द्या पैसे आणि या निवडणुकीमध्ये मतदान दिलं आणि पुन्हा मोदीला बसवलं तर ईडी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. कारण का वाघाला माणसाचं रक्त लागलं की तो दुसरी शिकार करतच नाही. तसे या सरकारला कष्ट करून पैसे कमवण्याच्या ऐवजी धाडी घालून पैसे कमवा. राजकीय नेत्यांची लाईन संपली, मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टची लाईन संपली तर तुम्ही आहात फायरिंग लाईनवरती हे लक्षात घ्या. राजकीय नेत्याला आणि इंडस्ट्रियलिस्टला वाचवायला आत्ताची जनता तरी आहे. उद्याच्या या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांना आगा करतो की तुमच्यासाठी लढण्यासाठी माणसंच शिल्लक राहणार नाही अशी असणारी परिस्थिती. तेव्हा वेळेस सावध व्हा. जे आज राजकीय नेत्यांचं झालंय ते तुमचं व्हायचं नसेल. जे राजकीय नेत्यांचं झालंय ते उद्या तुमचं व्हाऊ द्यायचं नसेल तर भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवरती येऊ न देऊ नका ही दक्षता तुम्ही त्या ठिकाणी असताना बाळगा. नाही तर मी सांगितल्याप्रमाणे जसे इथल्या राजकीय नेत्यांना अमरावतीच्या सभेमध्ये सांगितलं, अरे बाबा दोनच मार्ग तुमच्याकडे राहिलेत, एक तर एकत्र या नाही तर जेलमध्ये जा. तसं व्यापारी आपल्यालाही सांगतो
रामाच्या नावाचा असताना हे सरकार स्तंभ माजवते याच्याबद्दल दुमत नाही. ज्याला कोणाला ज्या ज्या देवांना किंवा देवींना असताना पूजा अर्चा करायची आहे त्यांना पूर्ण मुबलक आहेत या या देशामध्ये. देवाच्या नावाने भावनिकता निर्माण करायची आणि सत्ता कॅप्चर करून घ्यायची, सत्तेवरती बसायचं आणि नंतर ज्यांनी बसवलं त्याच्याच घरी धाड घालायची अशी जी अवस्था आहे ती पहिल्यांदा तुम्ही असताना ओळखा. धाडी घालणं वाईट आहे असं मी मानत नाही. धाडी घालणं वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ज्यांनी चुका केल्यात त्याच्यावरती तुम्ही धाडी घाला, पण 10 वर्षामध्ये एक धाड अशी दाखवा तुम्ही घातलेली आहे त्याचा सगळा रेकॉर्ड कोर्टासमोर ठेवलेला आहे आणि कोर्टाने त्याला सजा दिलेली आहे असं एक तरी कुटुंब, एक तरी व्यक्ती तुम्ही आम्हाला असताना दाखवा. मी एकच म्हणतोय, आपल्याला विसर पडू देऊ नका. अण्णा हजारे दिल्लीमध्ये बसले, 2G स्कॅम झाला म्हणून सांगितलं. 2 लाख 2.25 लाख कोटीची चोरी झाली म्हणून सांगितलं. डी राजा मंत्री कनिमुनी आणि इतर 5-7 जण जेलमध्ये गेले. कोर्टात केस झाली दिल्लीच्या, त्या जज जजमेंट मध्ये काय लिहिलं, त्या जज जजमेंट मध्ये लिहिलं की मी दर दिवशी वाट बघत होतो, मी दर दिवशी वाट बघत होतो की आत्ता कागद येतील, आत्ता कागद येतील, पुराव्याची कागद येतील, करप्शनची कागद येतील. 2.5 वर्ष वाट बघितली आणि 2.5 वर्ष वाट बघून मलाच वाटलं की ह्यांना मी आतमध्ये टाकलेलं आहे कुठल्या आधारावर, फक्त संशयाच्या आधारावरती. माझ्याकडे अधिकार आहे म्हणून त्या अधिकाराखाली ईडीने असताना 4 माणसं उभी केली आणि ह्यांनी चोरी केली असं सांगितलं म्हणून मी असताना आतमध्ये टाकलं. पण ते आतमध्ये टाकण्यासाठी जे पुरावा पाहिजे तोच पुरावा आला नाही आणि दुर्दैवाने तो असं म्हटला. त्या जजमेंटमध्ये असताना जज असं म्हणतो, दुर्दैवाने नाईलाजाने पुरावा नसल्यामुळे मला ह्यानं सोडून द्यावं लागत. हा निर्णय आला कधी? 2016-2017 हा निर्णय आला. 2016-2017 सरकार कोणाचं होतं? तर नरेंद्र मोदीचं सरकार होतं. ना मैं खाऊंगा ना खाने दूंगा, ना मैं खाऊंगा और खाने दूंगा. अरे लेखा दुसरा घोषणा करू नको, ज्यांनी खादले त्याचे कागदपत्र कोर्टाला का सादर केले नाही याचा पहिल्यांदा खुलासा कर. काँग्रेसवाले नालायक आहेत, मी त्यांच्या जागी असतो, मी त्यांच्या जागी असतो तर हाच निर्णय घेऊन पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि RSS देशाची माफी मागायला लागली असती की खोटारले आहात तुम्ही. तुम्ही खोटारले आहात. वर्तमानपत्र तुमच्याकडे आहे, टीव्हीचे मालक तुमच्याकडे आहेत आणि म्हणून
तुम्ही आज काही खोटं बसवणार आहात? लोकांनी विश्वास ठेवला आणि इथली सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली की जेणेकरून हे चोरी पकडतील. 2.5 लाख चोरल्या गेलेले आहेत, ते सरकारच्या तिजोरीमध्ये येतील आणि चोराला जेलमध्ये हलतील. पण आपल्याला दिसतंय काय? आपल्याला दिसतंय काय? चोराने पोलिसाने चोरी पकडण्याच्या ऐवजी चोराबरोबरच पोलिसांनी हातमिळवणी केली का हा शंका यायला लागलेला आहे. चोराबरोबरच हातमिळवणी केली आहे का? आधा आपका आधा हमारा. आणि म्हणून मित्रो, जे खोटारडे आहेत फसवे आहेत यांच्या हातामध्ये पुन्हा 5 वर्ष आपण देता कामाने ही असताना लक्षात घ्या. आता त्यांनी जीना सह्य केलेला. दिल्लीमध्ये शेतकरी बसलेला आहे. आज मजुराची चर्चाच होत नाही. तो मग फॅक्टरीतला कामगार असेल किंवा शेतातला मजूर असेल, याची चर्चाच आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून तरी त्याची चर्चा होते. त्यांनी आत्महत्या केली नसती तर त्याची तरी चर्चा झाली असती का? याच्याबद्दल मला असणारा शंका आहे. आज शेतकरी ईर्ष्याला पेटला. काय ईर्ष्याला पेटला? ते हे सरकार लालांचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. हे सामान्य माणसाचं सरकार नाही. आजच कोणीतरी शास्त्राच्या बाजूने लिहित असताना की आम्ही असताना हमी भावाचा कायदा केला तर सरकारला 16 लाख कोटीचं नुकसान होणार. अरे आम्ही सरकारने विकत घ्यावं म्हणत नाही आहोत. आम्ही असणारा म्हणतोय की जो हमी भाव तुम्ही जाहीर केलाय त्याला फक्त कायद्याचा आधार द्या. कायद्याचा आधार कसला? तर जो कोणी व्यापारी हमी भावापेक्षा कमी खरेदी करेल त्याला 5 वर्ष जेल होईल. हा एवढा कायद्यामध्ये बदल करा आणि शेतकऱ्याला हमी भाव मिळायला सुरुवात होईल. ज्या व्यापाराला व्यापार करायचा आहे, ज्याचा पिढीजात उद्योग आहे व्यापार आहे, त्यांनी ठरवायचं आहे. त्यांनी ठरवायचं आहे की मी या भावात खरेदी करू शकतो की नश करू शकतो. ज्याची ताकद असेल हिंमत असेल तो करेल, ज्याची ताकद नसेल हिंमत नसेल तो करणार नाही. आम्ही म्हणतो आहोत की शाखा सरकारने असणारा विकत घ्यावं. आम्ही एवढंच म्हणतोय की हमी भावाचा असणारा कायदा करा की जेणेकरून कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून त्या व्यापाऱ्यावरती त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करता येईल. मित्रो, सरकारकडून फसवण्याचं कामकाज इथल्या शेतकऱ्यांची चाललेलं आहे. जो मसुदा आम्ही दिला ते म्हटलं आम्ही मान्य केला, म्हटलं होतं उगीच तोंडाला म्हटलं होतं पानं पुसू नका. ते म्हटलं म्हणजे काय? म्हटलं तुमच्या पक्षाची भूमिका आहे का ही मला सांगा. तुमच्या पक्षाची भूमिका पाहिजे मगच तो समान कार्यक्रम होतो, नाही तर समान कार्यक्रम होतो. मी वर्ध्यातल्या असणाऱ्या समूहाला सांगतो
की सत्ता आपण आपल्या हातात द्या, सत्ता इतिहास सर आपल्या हातात द्या, हा आम्ही कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. नुसता आम्ही कायदा करणार नाही, तिथेच आम्ही थांबणार नाही. तर जुन्या काळी शासन ज्यावेळेस एकाधिकारशाही होती आणि कापूस खरेदी केला जात होता, त्यावेळेस शासनामार्फत 500 रुपये प्रति क्विंटल हा बोनस एप्रिल मे महिन्यामध्ये जाहीर केला जात होता. बंद का झालं? तर एकाधिकारशाही बंद झाली. आज आम्ही शासनाला म्हणतो, या कापसातून राज्य शासन आणि केंद्र शासनाला उत्पादन किती आहे? 2.5 लाख कोटीचा सर्व उत्पादन. कराच्या रूपाने नुसतं 2.5 लाख कोटीचा सर्व उत्पादन आहे. महाराष्ट्रामध्ये 12 लाख क्विंटल कापूस होतो. 500 रुपये बोनस द्यायचा झाला तर महाराष्ट्र शासनाला फक्त 6000 कोटीचा असणारा बोजा फक्त त्या ठिकाणी पडणार. फार मोठा बोजा नाहीये. आणि दर दिवशी दरवर्षी कापसाचा शेतकरी हा दुसऱ्या पिकावरती होतोय म्हणून ओरड चाललेली आहे. याच कारण की कापसामध्ये मजूर मिळत नाही, तशी परिस्थिती आहे. वेचायला मजूर मिळत नाही. ज्या पिकातून केंद्र आणि राज्य शासनाला 2.5 लाख कोटीचा सर्व उत्पादन होत आहे, तिथे तुम्ही मजुराला किलो पाठीमागे 5 रुपये देऊ शकत नाही. शेतकरी देईल भाव तो देईल त्याला कापूस वेचण्याचा, पण शासन त्याला सरळ 5 रुपये पर केजी म्हणजे 1 किलो पाठीमागे वेचण्याचा 5 रुपयाचा दर तुम्ही देऊ शकता, वाढून देऊ शकत. डॉक्टर साहेब म्हटले की ते इथले असणारे अर्थशास्त्राचे तज्ज्ञ मान्य. अरे मला जर 2.5 लाख कोटीचा फायदा होणार असेल आणि त्याच्यामधनं फक्त असणार 10-1000 कोटी जाणार असतील, तो व्यापार मी संपवणार की तो व्यापार मी टिकवणार? कापूस हे या देशातला असणारं सगळ्यात मोठं उत्पादन देणारं पीक आहे आणि त्याला वाचवणं हे कुठल्याही शास्त्राची जबाबदारी आहे हे आपण लक्षात घ्या. आज कुठल्याही शास्त्राची जबाबदारी आहे आणि म्हणून उद्याच्या या निवडणुकीमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीजेपीवाले ऊर म्हणून सांगणार आहेत की आम्ही 370 कलम रद्द केलं. अरे तुम्ही केलं 370 कलम रद्द केलं, कोणालाच त्याच्याबद्दल दुःख नाही, पण आजपर्यंत तुम्ही काश्मीर आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये इलेक्शन का घेऊ शकला नाहीत याचा पहिल्यांदा खुलासा करा. वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या नाहीत, टीव्हीमध्ये बातम्या आल्या नाहीत, म्हणजे असं तुम्हाला वाटतं का की तिथली परिस्थिती कोणाला माहीत नाही? मध्यंतरी अमित शहाने सांगितलं मी तिथे जाऊन येणार आहे आणि 4 दिवसानंतर आला की दौरा रद्द झाला. कारण का खुफिया खात्याने सांगितलं की आम्ही तुमच्या आयुष्याच शाश्वती देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचा अजेंडा बघितला,
देश नाही बघितला अशा असणारा आमचा आरोप आहे. तुम्ही तुमच्या पक्षाचा अजेंडा बघितला पण देशाला खाईत घातला अशी असणारी परिस्थिती आहे. उद्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत का काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये याचा तरी खुलासा करा. कि उद्याच्या निवडणुका जम्मू आणि काश्मीर सोडून होणार आहेत याचा तरी खुलासा. आणि उद्या जम्मू आणि काश्मीर सोडून तुम्ही इलेक्शन घेणार असाल तर जगाला तुम्ही काय सांगताय? जगाला संदेश काय देताय की काश्मीर आमच्या बरोबर नाही, जम्मू आमच्या बरोबर नाही, तो अशांत प्रदेश झालेला आहे आणि म्हणून आम्ही घेऊ शकत नाही, हा ही दिंडोरा पिटवणार काय? तर आम्ही असणारा विश्वगुरु होतो. अरे पहिल्यांदा गल्लीतले गुरु व्हा आणि मग विश्वगुरु व्हा. त्या मॉरिशस सारख्या वर्ध्याच्या असणाऱ्या अर्ध्या जिल्ह्यापेक्षा देशाने तुमच्या असणारे 44 कुटुंब हाकलून दिली, तुम्ही काहीच करू शकला नाहीत. त्यांनी सांगितलं तुमची आर्मी घेऊन जा, आम्ही काहीच करू शकलो नाही. मित्रो, बाबासाहेबांनी असणार एक इशारा दिला, धर्म आणि जात हा ज्या दिवशी या देशाचा राजकारणाचा पाया हो, ज्या दिवशी या देशाच्या राजकारणाचा पाया होईल त्या दिवसापासून विनाशाची सुरुवात होणार आहे. मतदारांना थांबवणं हे तुमच्या हातामध्ये. हा विनाश थांबवणं हा तुमच्या हातामध्ये आहे. आज जसं काश्मीर झालं उद्या आणखीन काहीतरी होईल. ते इथे म्हणतात आहेत की आम्ही असणारा NRC लावतो. ज्याचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी इतिहास नाही असा इतिहास सांगायला निघालेला आहे. या देशामध्ये पिंडारी म्हणून जुन्या जमान्यात ओळखले जाणारे या देशातली 20% लोकसंख्या होती आणि ती आजही आहे. '1857 चा बंड हे शमलं गेलं पण हा पिंडारी कधी ब्रिटिशांच्या हाती आला नाही. हा पिंडारी जसा ब्रिटिशांच्या हाती आला नाही तसा आदिवासी सुद्धा त्याच्या हातामध्ये आलेला. '1881 क्रिमिनल ट्राईब ऍक्ट जो आला, गुन्हेगारी जमातीचा कायदा जो आला, त्या गुन्हेगारी कायद्यातून हा 20% जमात पकडण्यात आला अशी परिस्थिती आहे. देशाला स्वातंत्र्य 1950 मिळालं पण ज्यांना या पिंडारीना कॅम्प मध्ये ठेवण्यात आलं होतं त्यांचं स्वातंत्र्य हे 60 आलं अशी परिस्थिती आहे. 10 वर्षात त्यांचं स्वातंत्र्य मिळालं अशी परिस्थिती आहे. आज ही माणसं त्यांना गाव माहीत नाही, त्यांचं कुटुंब त्यांना माहीत नाही.
कुठलीच कागदपत्र नाहीयेत। कुठलीच कागदपत्र त्यांच्याकडे नाहीयेत। आणि उद्या तुम्ही एनआरसी लावायला जाणार असाल तर हा जो पिंडारी आहे, हिंदू आहे, स्वतःला हिंदू म्हणून घेतो आहे, त्याला तुम्ही पुन्हा जेलमध्ये ठोकणार आहात। पुन्हा तुम्ही त्याला असर कॅम्पमध्ये डांबणार आहात। कशासाठी? तर त्यांनी ब्रिटिशांपुढे हार मानली नाही म्हणून। आणि ज्या पेशवाईने असरा नांगी टाकली ब्रिटिशांसमोर, त्यांना असरा तुम्ही नागरिकत्व देणार? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता कोणीही कुणाचं वर्चस्व मानायला तयार नाही। बरोबरीने वागवा तर आम्ही बरोबरीने तुमच्याशी। हाताच्या बाहेर परिस्थिती जायला लागली तर तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या। आणि आज तेच दिल्लीमध्ये घडतंय। त्या शेतकऱ्यांनी पोलिसाला सांगितलं, तू अडव, तू अश्रू दूर सोडतेस तेवढं सोड, त्याच्या पुढे जर गेलास तर तुला बडवल्याशिवाय मी राहणार नाही, आणि नंतर ज्यांनी आदेश दिलाय त्याला आम्ही बडवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात। कारण का तू किसानही म्हणतोय, मी मागच्या वर्षी आलो होतो हीच मागणी घेऊन, तुम्ही मागणी मागितली नाही, मान्य केली नाही, म्हणून तांदळाचं आलेलं पीक, धान्याचं आलेलं पीक हे बेभाव मला विकावं लागत, आणि आता आलेला गव्हाचं पीक हे बेभाव पद्धतीने विकण्याचं माझ्यावरती जबाबदारी येऊ नये, पाळी येऊ नये, म्हणून तो म्हणतोय की असणारा हमी भावाचा कायदा। मित्रो, आरागच या देशामध्ये उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे। आरागच जी आहे ती उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे। हे आयाराम गायाराम जे आहे हे राजकर्ते आहेत, लक्षात घ्या, यांच्या मार्फत कारभार चाललाय। आणि त्यांचा कारभार कसा चाललाय, ते एकमेकांवरती गोळ्या घालण्याचा कारभार त्या ठिकाणी चाललेला। त्यांचा कारभार कसा चाललाय, ते एकमेकांवरती गोळ्या घालण्याचा कारभार चाललाय। आज काही घालायला घालायला लागलेत, उद्या या लूट आम्हाला मिळाली नाही म्हणून एकमेकाला गोळ्या तरी घालतील अशी परिस्थिती। आज असणार राजकारणातलं पाणी पूर्णपणे गढूळ झालेलं आहे। राजकारणातलं पाणी गढूळ झालेलं आहे, पिण्यालायक राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये नवीन पाणी टाकून चालणार नाही, तर होलसेल ते पाणी बदलावं लागेल, आणि ते असणार माठ नव्यानं भरावं लागेल, तेव्हा कुठं त्या ठिकाणी पिण्यालायक ते पाणी होणार आहे। तेव्हा हा माझा नातेवाईक आहे, हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या धर्माचा आहे, याला प्राधान्य यावेळेस दिलं तर जी अशांतता तुम्हाला दिल्लीमध्ये दिसते ती गल्लीपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही, हे असतं लक्षात घ्या। राजकर्ता उमदा किती झाला, त्याचं उत्पाद किती चाललेलं आहे की उत्तर प्रदेशमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही मोर्चे काढले तर आम्ही तुला गोळ्या घालू।
उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री सांगतो. अरे मोर्चा आणि आंदोलन हे लोकशाहीचे हत्यार आहे. लोकांचे राग, त्यांची चीड, त्यांचा मनातला असणारा द्वेष, सरकारबद्दल असणारा हा त्या मोर्चाच्या रूपाने बाहेर पडतो. त्याला एक वाट मिळते की मी माझे प्रश्न सरकार पुढे मांडले, तुम्ही तेही बंद करणार आहात, तेही तुम्ही बंद करणार आहात, बाटलीमध्ये बंद करणार आहात. आणि उद्या ती बाटली फुटली तर सांभाळणार कोण? आणि म्हणून मित्रो, या 5 वर्षाच्या ज्या निवडणुका आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत, हे आपण सर्व लक्षात घेतलं. इथला पंतप्रधान पुन्हा त्याला संधी द्या का द्या तर म्हणतो माझ्या समोर कोण आहे. या देशातल्या अनेक लोक अशी आहेत की या पंतप्रधानापेक्षा चांगले पंतप्रधान त्या ठिकाणी होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. अख्खा मीडिया हातात धरून उभं कोणाला करतात तर राहुलला उभं. मोदी माझा असणारा आपल्याला आव्हान आहे की उरलेले नेते जे आहेत तुमच्यावरती बोलतात त्यांना स्पेस द्या आणि त्यांचं उत्तर द्या ना. आणि मग प्रचार करायचा. तुम्ही काय राहुल गांधीला तुम्ही मुख्यमंत्री करणार का? राहुल गांधीला तुम्ही पंतप्रधान करणार का? त्याच्यापेक्षा मोदी बरे नाहीत का? तुम्हाला पुन्हा घराणेशाही चालवायची आहे का? मित्रो, ज्याच्याकडे कार्यक्रम नसतो, ज्याच्याकडे कार्यक्रम नसतो तो असे साईड प्रश्न उचलतो, सगळ्यात मोठे करतो आणि मग सांगतो बघा. अरे पण इथल्या असणारा बेरोजगार आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, त्याच्यावरती बोल. त्या बेरोजगार आम्हाला हरकत नाही, तुम्ही बेरोजगाराच्या हाताला काम देणार असाल तर 2 नाही 3 नाही 4 वेळा सत्ता देऊ, पण पहिल्यांदा काम तर करून दाखवा. मोदीजी, तुमच्या असणाऱ्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे कामाला होते त्याच्यापैकी 5% बेरोजगारांमध्ये आले हे लक्षात घ्या. तुम्ही बेरोजगारी कमी केलेली नाही, तुम्ही बेरोजगारी कमी केलेली नाही, तर बेरोजगारी 5% तुम्ही वाढवलेली आहे आणि पुन्हा तुम्हाला वाढवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सत्तेवरती बसवायचं. शासनाचा निधी असतो कशासाठी? देशाचं संरक्षण करण्यासाठी आणि लोकांच्या हाताला काम देण्यासाठी. यामुळे या वर्षाचं बजेट जर आपण बघितलं, या वर्षाचं बजेट आपण बघितलं तर 2 गोष्टीमध्ये असणाऱ्या कमतरता आहेत. एक तर जे सबसिडाइज अन्न वाटप केलं जात होतं त्याच्यामध्ये कटौती झालेली आहे, त्याच्यामधलं बजेट कमी करण्यात आलेलं आहे. आणि दुसरं, नरेगा नावाची असणारी गावागावामध्ये 100 दिवस एम्प्लॉयमेंट देणारी योजना जी होती त्याचं बजेट हे अर्ध्यावरती आणले अशी परिस्थिती. तो बिचारा गुंगा आहे, बहिरा आहे, पण तो शाणा आहे एवढं लक्षात घ्या. त्याला तुम्ही बोलण्याचा आवाज ठेवलेला नाही,
त्याला बोलण्याचा तुम्ही आवाज ठेवलेला नाही म्हणून मी म्हणतोय. मला आठवण येते बाबासाहेबांच्या मुकनाईकची, की जो मुका होता त्याचा आवाज. मोदीजी एक लक्षात घ्या, बीजेपीवाले एक लक्षात घ्या, आज तुम्ही वर्तमानपत्रातून त्याचा आवाज दाबलात, टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही त्याचा आवाज दाबलात, पण मतातून त्याचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही हे पहिल्यांदा असताना लक्षात. त्याचं माध्यम त्याला सापडलेलं आहे, ते माध्यम त्याच्या हातामध्ये आहे, आणि ते माध्यम घटना बदलून तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करताय हेही आमच्या लक्षात. ही घटना कुचकामी आहे, घटना आता काहीच काही उपयोगी नाही, देशातले प्रश्न सोडवले नाहीत म्हणून बदला. बदला नाही तर मताचा अधिकार काढून घ्या, आणि म्हणून तुम्ही चालसारा सगळा खटाटोप चालले. मित्रो सावध आपण आता असताना झालं पाहिजे. जो फुले शाहू आंबेडकर मतदार आहे, ठोसपणे सांगतो की मी फुले शाहू आंबेडकरच्या विचाराचा माणूस आहे, व्यक्ती आहे, त्याचं आव्हान त्याला आव्हान करतोय की एकाच पाच त्यांनी एकाच पाच ही जोडी बांधली. म्हणजे एक आंबेडकर फुले शाहू आंबेडकरवादी जे आहेत त्यांनी पाच मतं स्वतःकडे असणारं घेतली पाहिजेत, त्यांनी पाच माणसं स्वतःच्या विचाराची केली पाहिजेत, या सरकारच्या विरोधात केली पाहिजे, आणि इलेक्शनच्या दिवशी त्या पाचच जणांना मतदारामध्ये मतदान केंद्रामध्ये घेऊन मतदान विरोधी करून घ्या. निर्णय आपल्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्ष. आणि म्हणून मित्रो तुम्ही पक्ष फोडा, मान्य आहे ती तुमची ताकद आहे. कुठल्याही माणसाला तुम्ही सांगितलं की तुझ्या कुटुंबातल्या माणसाला मी आत्म टाकतो की तू गडबडगळीत होतो आणि म्हणतो तू सांगशील मी करेन, ती व्यक्ती तेवढीच मर्यादित आहे. पण मतदार काय, प्रत्येक मतदाराला तर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये राजकीय नेते आणि इथला असणारा इंडस्ट्रीवाले किंवा मोठे उद्योजक असं म्हणा, भारतीय जनता पक्षाने एकंदरीत 1.5 लाख लोकांवरती असणारा धाडी घेतली. मी मगाशी म्हटलं की काही जणांना आपण बापदाद्याची किंमत बापदाद्याची इज्जत वाचवायची असेल तर राष्ट्र सोडा आणि निघून जा, पण जे गेले नाहीत त्यांचंही दमन ह्या ठिकाणी केलं जात. मागच्या 10 वर्षामध्ये 1.5 लाखाच्या वरती लोकांवरती तुम्ही ईडीची रेड घातली, इन्कम टॅक्सची रेड घातली, आयबीची रेड घातली, अमुक रेड घातली, याच्यापैकी किती जणांना कोर्टाने सजा दिली एवढं फक्त असणार सांग. धाडी घालला तुमचा अधिकार होता, धाडी घालला तुमचा अधिकार होता, तो तुम्ही वापरलात. पण धाडी घालून हा दोषी आहे हे कोर्टाने अजून कुठं सांगितलं नाही. तुम्ही या धाडी घातल्यात तो दोषी होता म्हणून नाही, तुम्ही धाडी घातल्यात याचं एकमेव कारण की तो तुमचा ऐकत नव्हता. तुम्हाला जे पाहिजे होतं ते तो करायला तयार नव्हता आणि म्हणून तुम्ही धाडी घातल्या, आणि म्हणून आज तुम्ही एकही को दाखवू शकत नाही की याला आम्ही असताना सजा दिली म्हणून. 2-2 अडीच वर्ष लोक जेलमध्ये राहिली एवढीच परिस्थिती आहे.
आणि नंतर कोर्टाने सांगितलं आम्ही यांना बेलवरती सोडतो, याचं कारण की शासन पुरावा आणत नाही. आणि म्हणून मित्रो, माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की ही आणीबाणीची परिस्थिती आहे. ही आणीबाणीची असणारी परिस्थिती आहे. 77 आणीबाणीमध्ये सुद्धा सगळे नेते जेलमध्ये होते. लोकांनी लढा आपल्या हातामध्ये घेतला. लोकांनी लढा आपल्या हातामध्ये घेतला आणि एकच ठरवलं की लोकशाही वाचली पाहिजे. आणि लोकांनीच ठरवलं की लोकशाही वाचली पाहिजे. आणि 77 लोकशाही वाचली आणि काँग्रेस हारली अशी परिस्थिती. याही निवडणुकीमध्ये लोकशाही बरोबर संविधान सुद्धा वाचवायचं. म्हणून हे निवडणूक आपण आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे. उद्या कोणतरी प्रचाराला येईल याची वाट न बघता मीच इथला असणारा प्रचारक आहे. आणि मीच गल्ली गल्ली त्या ठिकाणी म्हणणार आहे, चौका चौकावरती म्हणणार आहे की माझं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी टाकणार आहे. 77 आम्ही कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेस आम्ही चहा पिता पिता तिथं असणारा इतरांचं ऐकत होतो की तो म्हणत होता माझं मत बीजेपीच्या, माझं मत काँग्रेसच्या विरोधात. आज तीच परिस्थिती आहे. आज हे पूर्ण इलेक्शन प्रक्रिया सामान्य माणसाने मतदारांनी हातामध्ये घेतली पाहिजे. आणि मतदारांनी हातामध्ये घेऊन सांगितलं पाहिजे की मी लोकशाही वाचवणार, घटना वाचवणार. आणि या दोन्ही वाचवायचे असेल तर माझं मत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोराने आपण गल्ली गल्लीमध्ये मानाल, चौका चौकामध्ये मानाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.